त्याचप्रमाणे आताच्या झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सन्माननीय संजयजी गावडे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देत आहेत. त्याचप्रमाणे सर्वात जास्त षटकार युवराज नाईक यांना कॅप प्रदान करत आहेत संजयजी गावडे, उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद. उभादंडा गावचे सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय निलेजी चमणकर यांचा वाढदिवस आज येथे आपण केक कापून साजरा करणार आहोत. या प्रसंगी माजी सभापती सन्माननीय जयप्रकाशजी चमणकर, संजयजी गावडे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आज कार्यक्रम आम्ही आता सुरू करणार आहोत. यानंतर लगेचच एक्झिक्युशन सामना वेंगुर्ला तालुका शहर वर्सेस उभादांडा 11 यांच्या दरम्यान होणार आहे. ग्रामीण भाग उभादांडा संघ आणि शहरी भाग वेंगुर्ला तालुका या दरम्यान लगेचच सामना सुरू होणार आहे.
यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। धन्यवाद सरपंच साहेब, आपला किमती वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल, आपल्या या वाढदिवसानिमित्त आपल्याकडून दोन शब्द। हॅलो, खरं तर काल माझा वाढदिवस होता, परंतु काल इथे मला येता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व। माझं बॅकबोन म्हणजे माझे सर्व, माझा मित्र परिवार, मयू, राधा, संधू, सुजित, सगळेच, सगळ्यांची कोणाची नावं घेत नाही, बबी असेल सगळ्यांचे, सगळेच यांनी, कार्मिस यांनी आज माझा वाढदिवस इथे साजरा केला, त्याबद्दल खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानतो। असंच प्रेम माझ्यावर नेहमी तुमचं असणार आहे मला माहिती आहे। या ज्या मॅचेसच्या निमित्ताने इथे जो माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो, धन्यवाद। स्पर्धेचा प्रेक्षणीय सामना मैदानात पाहायला मिळतोय। बेस्ट ऑफ ग्रामीण विपक्ष रेस्ट ऑफ शहरी या दोन संघादरम्यान एक्झिबिशनचा हा सामना, 5 षटकाचा हा सामना असेल आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय। स्पर्धेदरम्यान वकतुंड ज्वेलर्सचे मालक भाऊ मालवणकर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। उपदंडा मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे। वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक भाऊ मालवणकर, आपलं खूप खूप स्वागत उपदंडा प्रीमियर लीगच्या दरम्यान। यशा, स्पर्धेचा महत्वपूर्ण सामना एक्झिबिशन सामना मैदानात रंगतोय। बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा विपक्ष रेस्ट ऑफ शहरी वेंगुर्ला या दोन संघादरम्यान हा सामना, 5 षटकाचा सामना, नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय फलंदाजीचा बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा क्रिकेट संघाने आणि सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाली। अभि साळगावकर लेफ्ट हँडर बॅटर, शैलेश नार्वेकर कुठे असतील तरी कॉमेंट्री बॉक्स पाशी या, शैलेश नार्वेकर। अभि साळगावकर आणि त्याच्या बरोबरीला तन्मय पडवळ ही सलामीची जोडी, दोन सलामीवीर मैदानात दाखल झाले बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा क्रिकेट संघाकडून एक्झिबिशन सामना वेंगुर्ला तालुक्यातील या दोन बलाढ्य आणि मातब्बर क्रिकेट संघादरम्यान 5 षटकाचा सामना, नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय आणि रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पहिलं षटक घेऊन पॉवरप्लेच्या या षटकादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा युवा सितारा समीर वेंगुर्लेकर लेफ्ट आर्म सीमार गोलंदाज, समोर असे लेफ्ट हँडर बॅटर तन्मय पडवळ पहिला चेंडू फेस करण्यासाठी आणि या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर मिडविकेटला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर नितीन राणे आणि ऑन साईडला डीप लॉंगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय शंकर परब। पहिला चेंडू, गेम इज ऑन, पहिला चेंडू हलक्यात स्टेअर केला सिली मिडो, आपला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकर याच्याकडून, बॅकअप कमालीचा पाहायला मिळालं शंकर परब या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती रनआउटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकर याचा, नॉन स्ट्राइकिंग एंडला परंतु मिळाले एक धाव्या पहिल्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने धावसंख्येला सुरुवात झाली या धावपलकावरती, अकाउंटवरती एक धाव पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। एक्झिबिशन सामना 5 षटकांचा आणि पहिला चेंडूचा देखील खेळ समाप्त झाला। यावेळी चांगला फटका ऑन साईडला वळवला शॉट मिड विकेटला चेंडूचा प्रवास, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात, थोडासा आउटफील करावा आणि त्याचमुळे चेंडूचा प्रवास देखील मिडॉनच्या दिशेने। एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होईल, धावपलकावरती 2 धावा। अभि साळगावकर आणि त्याच्या बरोबरीला तन्मय पडवळ हे सलामीची जोडी, 2 सलामीवीर मैदानात पाहायला मिळत आहेत बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा क्रिकेट संघाकडून।
यावेळी फटका ऑन साइडला स्लॉग केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. समीर वेंगुर्लेकर याच्या विरोधात तन्मय पडवळ याचा दमदार असरदार ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. समीर वेंगुर्लेकर याच्या विरोधात काउंटर अटॅक. स्लॉगचा फटका डीप स्क्वेअर लेगला सहा धावांसाठी. यावेळी फ्रंट फुटचा वापर. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी धीम्या गतीच्या चेंडूवरती फसवण्यात आलाय. समीर वेंगुर्लेकर याच्या षटका दरम्यान तन्मय पडवळ माघारी परतेल. एक षटकार जरूर लगावला परंतु विकेट ग्रामीण उभादाणा क्रिकेट संघाला धीम्या गतीच्या चेंडूवरती फसवण्यात आले. विकेट मिळवली तन्मय पडवळ याची. कमी वयात व्यावसायिक क्रिकेट देखील अगदी मोठ्या प्रमाणात खेळाय समीर वेंगुर्लेकराने तोच अनुभव मैदानात दाखवला. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी बोट फिरवले अंतिम क्षणी चेंडूवरती आणि या धीम्या गतीच्या चेंडूवरती फसवलं फलंदाज तन्मय पडवळ याला. पहिली सफलता हासिल करून दिली मिळवून दिली आपल्या संघासाठी समीर वेंगुर्लेकर यांनी. स्ट्रायकर गोलंदाज संघाचा प्रमुख गोलंदाज संघाचा दिशादर्शक गोलंदाजी मार्गवरती आणि स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर अनिकेत पाहायला मिळतोय. याहीवेळी धीम्या गत्या चेंडू ऑन साइडला शॉर्ट लेगला चेंडूचा प्रवास. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय चेंडूपाशी पोहोचण्याचा परंतु थोडंसं फंबलिंग. मेल फक्त एक धाव या चेंडूवरती आणि एकरी धावाने सांघिक धावसंख्या आता मात्र नऊ धावा या धावपलक्यावरती. एक गडी बाद होत असताना पाच चेंडूंचा झाला की हे समाप्त सांघिक धावसंख्या नऊ धावा या धावपलकावर. तन्मय पडवळ याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि त्या मोठ्या फटक्याच्या जोरावरती आतापर्यंत नऊ धावा या धावपलकावर. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी या स्पर्धेसाठी कारण आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. थोड्याच वेळात या सामन्यानंतर या स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले देखील मैदानात रंगेल परंतु त्या अगोदर मैदानात दोन बलाढ्य संघादरम्यान एक द्वंद्व युद्ध मैत्रीपूर्ण लढत. यावेळी स्विचचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर डेप बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक युवराज पोहोचलाय. फिल्डिंग चांगली झाली. फेकी स्ट्रायकिंग एंडला. मेल फक्त एकच धाव्या चेंडूवरती. अभिष साळगावकरला आणि एकरी धावाने सांघिक धावसंख्या दहा धाव्या या धावपलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून शेवटची दोन लकी ड्रॉचे तिकीट आम्ही या ठिकाणी काढतोय. सुरुवात करतोय लकी ड्रॉला. पर्ना स्पोर्ट वेंगुर्ला सन्माननीय अन्नामुळे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आहे आणि या ठिकाणी लकी ड्रॉची कुपन आपण काढत आहोत सर्व रसिक प्रेक्षकांसाठी. आणि सन्माननीय वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक सन्माननीय भाऊ मालवणकर यांच्या शुभ हस्ते शेवटच्या दोन नंबरांसाठी या ठिकाणी पहिला लकी ड्रॉ ओपन केला जातोय. चिठ्ठी या ठिकाणी काढायची आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल. भाऊ मालवणकर यांच्या शुभ हस्ते रफ्तार सुरुवात करेल गोलंदाजी मार्गवर सन्माननीय अण्णामुळे यांच्याकडून. पर्णा स्पोर्ट्सचे मालक वेंगुर्ला टी शर्ट आकर्षक अशा वस्तू यांच्याकडे. स्पोर्टमॅन आणि लकी कोण ठरतोय लकी ड्रॉच ओपनिंग. सुशांत कुबल गावडे काकांच्या शुभ हस्ते टी शर्ट सन्माननीय अण्णा मुळेंकडून सुशांत कुबल.
गोलंदाजी मार्गवरती शंकर परब गोलंदाज पाहायला मिळतोय. रब्बाणी गोलंदाजी मार्गवरती या निकनेमने त्याला ओळखलं जातं या दशक क्रोशीमध्ये. आणि आजचं प्रतिनिधित्व करतोय बेस्ट ऑफ रेस्ट ऑफ ग्रामीण वेंगुला शहरी वेंगुला क्रिकेट संघाकडून. यावेळी फटका इनसाईड आउटचा पिकअप शॉट डीप वाईड इश्लॉंग आपला फटका खेळाय चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. अभि साळगावकर याच्या बॅट मधून कलात्मक नेत्रदीपक आणि नजाकत भरा चौकार. बॅकवर्ड पॉइंटला आणि यानंतर जर फटका पाहिला तर वाईड शॉट डीप लॉंग आपला कलात्मक फटकेबाजी दुसरा लकी ड्रॉ असेल जपणारे फटके. स्विचिट फटका टोलवायचा होता पंचांकडे पायचीसाठी अपील केलाय. पुलटॉस चेंडू होता आक्रमण करायचं होतं अभिषेक साळगावकरला लेग बायच्या स्वरूपात एकदा धावपलकावर बाल होत आहे. दुसरा लकी ड्रॉ या षटकाच्या समाप्तीनंतर. हरिओम गार्मेंट्स वेगुर्ला मार्केट याचकडून ती आकर्षक टी शर्ट आहे आणि याचा कोण या ठिकाणी या मैदानावर लाभदायक किशोर सर किशोर भगत यांच्या शुभ हस्ते दुसरा लकी ड्रॉचं तिकीट काढलं जाईल. कोण लक फॅक्टर ठरतोय साळगावकर बंधूंनी मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. यावेळी चांगला चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न अनेक येत्याचा परंतु चेंडू पडल्यानंतर जर पाहिला तर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी अगदी वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न शंकर परब्याचा प्रत्येक सामन्यादरम्यान आणि ते कित्येक स्पर्धेदरम्यान देखील हा गोलंदाज यशस्वी देखील राहिला आहे. गोलंदाजीवरती आतापर्यंत सांघिक धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती 20 धावा एक गडी बाद. हाफ ट्रॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू आणि चेंडू जर पाहिला तर शरीर वेधी शरीराचा वेध घेणारा चेंडू. दुसरा लकी मॅन या ठिकाणी ठरतोय प्रशांत गावडे. प्रशांत गावडे लकी मॅन. प्रशांत गावडे या ठिकाणी उपस्थित असेल तर या ठिकाणी यायचा आहे. सिग्नल दिलाय या ठिकाणी यायचं आहे मित्रा तुला. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त सांघिक धावसंख्या धावपलकावरती 21 धावा एक गडी बाद होत असताना सामना मैदानात जर पाहिला तर एक्झिबिशन सामना बेस्ट ऑफ ग्रामीण उभादडा विपक्ष रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला या दोन संघादरम्यान दोन षटकाच्या समाप्तीनंतर 10 च्या सरासरीने 21 धावा या धावपलकावरती. प्रत्येक षटक 10.50 च्या सरासरीने धावा निघतायत. बेस्ट ऑफ ग्रामीण उभादडा क्रिकेट संघासाठी घेतलेला निर्णय सफल ठरवला फलंदाजाने सुरुवातीच्या दोन षटकादरम्यान कारण आक्रमण सातत्याने आणि निरंतर देखील पाहायला मिळाले. या स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी देखील मोठी पारितोषिके परंतु या मंडळाने आणखी एक चांगला निर्णय घेतलाय की प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिके असावी आणि लकी ड्रॉ अगदी फ्री लकी ड्रॉ पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्गवरती बदल आलित्य पहिल्या चेंडूवरती दाखवलं धीम्या गतीचा चेंडू. फलंदाज अनिकेत याचा देखील प्रयत्न आक्रमण करण्याचा परंतु त्या आक्रमणाला रोधक लावणारे गोलंदाजी समीर वेंगुर्लेकर याची. पहिला चेंडू निर्धावया धावपलकावरती सांघिक धावसंख्या 21 धावया धावपलकावर. कमी वयात ज्याने व्यावसायिक क्रिकेट देखील खेळला आणि तोच अनुभव या सामना दरम्यान देखील पाहायला मिळतो. प्रशांत गावडे लकी मॅन ठरतोय या ठिकाणी पोहोचतोय. फटका फसलाय जयराम परब स्क्रीनवर झेलबाजच्या स्वरूपात अनिकेत गोंगे मैदानाच्या बाहेर या ठिकाणी एका बाजूला पाहायला मिळतोय. सुंदर या ठिकाणी एक्झिबिशन मॅच चालू आहे मैदानावर. लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन होत आहे. लकी मॅन सुशांत गोपाल प्रथमता त्यानंतर सुंदरस आकर्षक टी शर्ट हरिओम गार्मेंट्स वेंगुर्ला मार्केट याचकडून टी शर्ट आहे. सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक निलेशजी चमनकर साहेब यांच्या शुभ हस्ते प्रशांत गावडे हा लकी मॅनला हे मात्र पारितोषिक दिला जात आहे. विकेट मिळवली दुसरी देखील गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याने. अनिकेत याला माघारी परतवलं कमालीचा जल शॉट बॅकवर्ड पॉइंटला. जयराम परब याचं पाहायला मिळालंय आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 22 ते 21 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. मैदानात
बेस्ट ऑफ ग्रामीण उभाधाडा क्रिकेट सगळ्याकडून मैदानात दाखल झालाय प्रत्येक गवंडे. जयराम परब सुमेत एका व्यावसायिक खेळ सारखा दिसतोय, गॉगल लावून प्रज्योत अंबेरे सारखा दिसतोय मैदानामध्ये, सनग्लासेस डोळ्यावरती आणि कॅच देखील अगदी कमालीचा पकडला. स्टायलिश प्लेअर वाटतोय मैदानात, अगदी व्यावसायिक मधील खेळाडू हा वाटतोय. स्ट्राइकिंग एंडला प्रतीक गवंडे, फटका समोरच्या दिशेने खेळला, डीप लॉंगला क्षेत्ररक्षक तैनात, मेल फक्त एक धाव, चांगला फटका प्रतीकच्या बॅट मधून सरळ बॅटने समोरच्या दिशेने. पहिला चेंडू फेस करत असताना लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज समीर विंगुलकर याच्या विरोधात सिंगल कंप्लीट करत असताना सांगिक धाव संख्या 22 थवाय धावपलकावर. स्ट्राइकिंग एंडला असेल अभिष साळगाव. स्वतः गोलंदाज झेल खाली प्रयत्न करतोय, जजमेंट करतोय आणि कमालीचा झेल असेल. अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवले चेंडूवरती, विकेट मिळाले अभिष साळगावकर याची. समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार यावेळी माघारी परतेल. तिसरा धक्का बसतोय बेस्ट ऑफ ग्रामीण उभाधाडा क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या धावपलकावरती 22 थवा 3 गडी बाद. आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धे दरम्यान. तीन फलंदाज माघारी परतल्या अभिष साळगावकर संघाचा कर्णधार. संघाचा शिलेधार डगआउटच्या दिशेने रवाना झाला आणि मैदानात प्रतीक गवंडे याची साथ देण्यासाठी तेजस जुवलेकर. ही जोडी विस्फोटक जोडी आहे, दोन्ही आक्रमक फलंदाज. रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला क्रिकेट संघाचे मेंटॉर सन्मान्य आमरोज अराउंस उर्फ चिमलो हे देखील उपस्थित आहे, हे देखील पाहत आहेत हा सामना. यावेळी फटका जर पाहिला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शडम पुलचा फटका झालाय सक्सेसफुल, चेंडू निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमा आणि त्यावरती शोडाम पुलचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तेजसच्या बॅटमधून. यावेळी चांगला चेंडू वेगात गतीने फेकला, अगदी यॉर्कर चेंडू बॅक टू द बॉलर फटका. थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला समीर वेंगुर्लेकर याच्याकडून, कारण मागील चेंडूवरती षटकार निघाला होता आणि त्याचमुळे अंतिम चेंडू देखील अगदी परफेक्ट यॉर्कर. निर्धाव चेंडू, सांघिक धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त, सांघिक धाव संख्या 28 धावाय धावपलकावर. समीर वेंगुर्लेकर याच्या दोन स्पेल समाप्त झाल्या, दोन विकेट, तीन विकेट मिळवले समीर वेंगुर्लेकर याने आपल्या दोन स्पेल दरम्यान आणि 17 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या चौथ्या षटकाची सुरुवात असेल. पहिला स्पेल गोलंदाजी मार्गवरती स्लॉग षटकादरम्यान योगेश सरमळकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय, आणखी एक युवा गोलंदाज वेंगुर्ला तालुक्यातील. सध्याच्या घडीला हे युवा सितारे मात्र चमकताना पाहायला मिळतात या टेनिस क्रिकेटच्या पटल्यावरती. आणि योगेश सरमळकर आणखी एक युवा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट असेल समोर प्रतीक गवंडे. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका डीप स्क्वेअर लेगला पॉइंटला खेळला, क्षेत्ररक्षक तैनात डीप स्वीपर कव्हरमधून येतोय, तोपर्यंत एक धाव. स्पर्धे दरम्यान आमचे मित्र उदय पेंडणेकर यांचं आगमन झालेलं आहे उभदंड मित्रमंडळाच्या वतीने. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे. उदय पेंडणेकर,
यावेळी खराब चेंडू, डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, पंचाचा इशारा, दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा, अतिरिक्त धावा खर्च होतील या चेंडूवरती. डाऊन द लेग स्टंप, डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू आणि स्वीरने सांघिक धावसंख्या 30 धावा धावपलकावरती. मागील चेंडूवरती स्विजिटचा फटका डीप पॉइंटला एकेरी धावा आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईक एंडवरती तेजस जुवलेकर. यावेळी फटका मिस टायमिंग झाला आहे, परंतु शॉर्ट कव्हरला नो मॅच लँडमध्ये विसावेल. एक धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 31 धावा धावपलकावर. स्पर्धेदरम्यान आमचे मित्र उदय गावडे कामानिमित्त येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मंडळासाठी 3000 रुपयाची देणगी दिलेली आहे. उभादांडा मित्र मंडळाच्या वतीने आभारी आहोत उदय गावडे यांचे. यावेळी चांगला चेंडू ऑन साईडला फटका मिळवला, चांगला क्षेत्ररक्षण नितीन राणे डायरेक्ट हिट केलाय आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल तेजस जुलेकर या बॅटरला. चौथा धक्का बसतोय बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा क्रिकेट संघाला. अतिघाई पाहायला मिळाली ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण. तसेच आमचे मित्र उदय पेंडणेकर यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे. उभादांडा मित्र मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद उदयजी पेंडणेकर. तसेच आमचे मित्र विष्णू आपा परब यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे. उपादांडा मित्र मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद आपा परब. चांगले खेळतात, त्याचबरोबर हॉलीबॉलचे देखील ते कोच. हॉलीबॉल खेळ देखील अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या कमालीचं खेळत आहेत आणि सध्या ते कोचिंग देखील करत आहेत. राधाकृष्ण पेंडणेकर नॉन स्ट्राईक एंडवरती असतील. स्ट्राईक एंडला प्रतीक गवंडे पहिला चेंडू फेस करेल या षटका दरम्यान. सांघिक धावसंख्या 31 धावा या धावपलकावर. याही वेळी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, अगदी चेंडू यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेग स्टंप डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचाने स्क्वेअर घोषित केलाय, दंडित केलाय या चेंडूला आणि अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या 32 या आकड्यावर. प्रतीक गवंडे स्ट्राईक एंडला आजच्या दिवसामध्ये अगदी बहरात असलेली फटकेबाजी प्रतीक गवंडे याची देखील पाहायला मिळाली. यावेळी चांगला चेंडू, ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर लेन चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, विकेट किपर दीपू गिरप याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या अजूनही 32 धावा या धावपलकावर. फुल टॉस चेंडू फ्रंट फुटचा वापर, समोरच्या दिशेने फटका खेळ आहे. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात जयराम परब. फक्त सिंगल मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 33 धावा. स्लॉग षटक गोलंदाजी मार्गवरती योगेश सरमळकर पाहायला मिळतोय. चौथ्या षटका दरम्यान 2 अतिरिक्त धावा देखील खर्च केल्या, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना आक्रमक धावसंख्येला रोखून ठेवल्या, आक्रमक फटक्यांना थांबवून ठेवलं मैदानात. अगदी टिचून मारा भेदक मारा मैदानात अचूकतेवरती गोलंदाजी. समोरच्या फलंदाजचा वीक झोन ओळखत असताना चांगली गोलंदाजी. यावेळी फलंदाजच्या स्लॉटमध्ये चेंडू फेकलाय. ऑन साईडला फटका ताकदवर परंतु मिस टायमिंग. वाईड इश्लॉंगला समीर वेंगुर्लेकर झेलखाली. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा उद्ध्वस्त झालाय. गोल्डन डकचे शिकार बसले राधाकृष्ण पेंडणेकर. 5वा धक्का बसतोय बेस्ट ऑफ ग्रामीण उभादांडा क्रिकेट संघाला.
प्राधान्य दिलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये। पदार्पण करण्यासाठी साईराज परब गोलंदाजी मार्गवरती देत ओव्हरमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल विस्फोटक घडाघाती फलंदाज अगदी बेधडक फटक्यासाठी ओळख प्रतीक गवंडे। स्ट्रायकिंग एंडवरती सहा चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे। या पहिल्या डावामधील सांघिक धावसंख्या 33 धावपलकावरती नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय बेस्ट ऑफ ग्रामीण उभादांडा क्रिकेट संघाचा आणि तो निर्णय कितपत योग्य असेल येणारी वेळ येणारा काळ मैदानात ठरवेल। पहिल्या डावाचा खेळ आपण मैदानात पाहतो। स्ट्रायकिंग एंडला प्रतीक गवंडे पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर फेकलाय खोदून काढलाय समोरच्या दिशेने स्टेट डाउन डे ग्राउंडचा फटका डीप लॉंगरला दीपू गिरफ थोडासा फंबलिंग झालाय परतीची फेकी तोपर्यंत 2 धावा मिळतील या चेंडूवरती। क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा हिरावत असताना 2 धावा प्रतीकच्या बॅटमधून आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या 35 धावपलकावर। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक आणि निक बिट्रो या 2 फलंदाजच्या माध्यमातून आणि सांघिक धावसंख्या देखील दुहेरी अंकाने धावपलकावरती 35 धावा। राईट अमोर द विकेट असेल पुन्हा एकदा साईराज हा गोलंदाज चांगला चेंडू ताकदवर फटका ऑन साईडला खेळा वाडेश लॉंगला डीप मध्ये दीपू गिरफ यावेळी कोणतीही चूक न करताना चांगली फेकी पिकअप फेकी नॉन स्ट्राईकी एंडला फटका देखील चांगला परंतु मिळेल फक्त 1 धाव परत प्रतीक या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 36 धावा। अंतिम षटक देत ओव्हरमध्ये साईराज याची अगदी भेदक गोलंदाजी अचूकतेवरती निशाणा साधत असताना टिसून गोलंदाजी स्ट्राईकिंग एंडला असेल निक हा बॅटर राईट हँडर बॅटर स्ट्राईकिंग एंडला राईट मोर द विकेट साईराज परब फटका इनसाइड आउटचा खेळ आहे डीप स्वीपर कव्हरला चेंडूचा प्रवास 1 धाव तर निश्चित स्वरूपात पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला नाही कारण क्षेत्ररक्षण चांगला एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी वेगात गतीने आलाय डीप स्वीपर कव्हर पर्यंत शंकर परब ॲथलेटिक खेळाडू शंकर परब सांघिक धावसंख्या एकेरी धावने धावपलकावरती 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। गोलंदाजाने कमबॅक केले सुरुवातीचा आक्रमण अभि साळगावकर आणि त्याचबरोबर तन्मय पडवळ्याचा परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर अगदी दमदार कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळाला समीर वेंगुर्लेकर साईराज परब याच्या माध्यमातून। लोअर फील्ड टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका ऑन साईडला उडवलाय मिड विकेटच्या वरून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे प्रतीक गवंडे याच्या बॅटमधून दमदार ब्रँडेड क्रॅकिंग षटकार। लोअर फुल टॉस चेंडू परंतु त्यावरती ताकद एवढी झोकली फटक्यामागे आणि प्रॉपर टायमिंग देखील मिडविकेटच्या वरून दूरवरचा षटकार प्रतीक गवंडे याच्या बॅटमधून आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या 43 धावा धावपलकावर। अंतरिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय या पहिल्या डावामधील। याही वेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात उंचपुरा तगडा दीपू गिरफ झेल खाली कोणतेही चुकी न करता एक सेफ हँड झेल कमालीचा झेल आणि फलंदाज प्रतीक गवंडे देखील माघारी परतेल आक्रमण करण्याचा प्रयत्न अंतिम षटका दरम्यान एक षटकार जरूर लगावलाय परंतु त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज साईराज परब याने प्रत्युत्तर दिलंय प्रतीक गवंडेला विकेट मिळवली। गड्यांच्या मोबदल्यात प्रतीक गवंडे माघारी परतले आणि मैदानात न्यू बॅटर दाखल होतोय सुरेश मांजरेकर उंचपुरात तगडा फलंदाज अगदी विस्फोटक खेळीसाठी ओळख याही फलंदाजी अंतरिम चेंडू असेल या पहिल्या इनिंग दरम्यान। स्ट्राईकिंग एंडला सुरेश मांजरेकर गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट असेल गोलंदाज साईराज परब अंतिम चेंडू लोअर फील्ड टॉस चेंडू फटका ऑन साईडला वळवला मिड विकेटला चेंडूचा प्रवास डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फेकी स्ट्राईकिंग एंडला झाली अगदी पिकअप फेकी आणि कमालीचा थ्रो देखील वेगात गतीने स्ट्राईकिंग एंडला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात 7वा धक्का बसेल बेस्ट ऑफ ग्रामीण उभादांडा क्रिकेट संघाला। 1 धाव या चेंडूवरती मिळाली सुरेश मांजरेकर याला आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा या धावपलकावरती आणि 45 धावांचं लक्ष रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर उभं केलंय या 5 षटकादरम्यान। पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा झाला खेळ समाप्त एक्झिबिशन मॅच ज्या सामन्यासाठी आतुरता होती या सर्व प्रेक्षकांची तो सामना मैदानात रंगतोय बेस्ट ऑफ ग्रामीण उभादाडा विपक्ष रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला या 2 संघादरम्यान। पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त 44 धावपलकावरती
45 धावांचा तगडा लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला क्रिकेट संघ हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडले जातील मराठीचा सुमधुर आणि गोड आवाज योगेश परब। स्पर्धे दरम्यान वेदांत पेंडणेकर आणि त्याचबरोबर प्रणीत मापणकर यांचं आगमन झालं। या स्पर्धे दरम्यान त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अगदी मान्यवरांची देखील उपस्थिती आणि त्याचबरोबर खेळाडूंची देखील उपस्थिती या महाअंतिम सामन्यादरम्यान या अंतिम दिवशी या स्पर्धे दरम्यान त्या सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समधून या स्पर्धे दरम्यान सहर्ष स्वागत। त्याच्यामध्ये टेनिस क्रिकेट .in ची वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी आलाय। कसं कॅमेरा वर्ग आहे ते बघण्यासाठी जे आगमन झालंय मिलन पाटील हा एक कॅमेरामॅन आहे आमचा उत्कृष्ट। सामना मैदानावर बेस्ट ऑफ ग्रामीण विपक्ष रेस्ट ऑफ या मैदानावर शहर या दोन संघाच्या वतीने ग्रामीण क्रिकेट संघ प्रथम तर एक्झिबिशन मॅच मैदानावर आपण पाहतोय। गिडा रसिकांचं या ठिकाणी या मैदानावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या मैदानावर सामना रंगतोय। आता मात्र प्रथम तर फलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ ग्रामीण क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर धावाचा डोंगर एका बाजूला फायटिंग टोटल रचली आहे। 44 धावा धाव फलकावर आणि 45 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी समीर वेंगुर्लेकर आणि साई परब ही जोडी मैदानावर आणि गोलंदाजी मर्कवर गोलंदाज सज्ज झाला आहे। फिरकीचा जादूगार त्यानं आपल्या फिरकी गोलंदाजीनं सकाळपासून त्यानं अनेक जणांना नाचवलंय तो गोलंदाज आपण पाहतोय। रवी तुळसकर समीर वेंगुर्लेकर अभिषेक साळगावकर प्रतिनिधित्व करताय। प्रथम पारितोषिक या सामन्याचं रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आहे उपाध्यक्ष मित्र मंडळाकडून आणि सुंदरशी ट्रॉफी आपण पाहतो एक्झिबिशन मॅचसाठी SS मोडचे मालक सन्माननीय सदानंद धोरे यांच्याकडून जी ट्रॉफी आहे या एक्झिबिशन मॅचसाठी। पहिला चेंडू स्विच इट या मैदानावर लागला तर आवाज नाहीतर बर्बाद या फटक्याचं विवरण मैदानावर टॅनचा आवाज करून देणारा फटका हा चौकारासाठी काढला जातोय। आक्रमण पसंत केले सुरुवातीपासून अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये रविवर झाले आक्रमण पहिल्या चेंडूवर 4 या धावसंख्येनं खातं खोललंय मैदानावर। पहिले पहिला चेंडू थोडासा आहे मैदानावर खराब चेंडू खराब चेंडूवर आक्रमण या मैदानावर समीर वेंगुर्लेकरचं आपण पाहिलंय। पुन्हा एकदा या ठिकाणी त्यास रिप्ले पाहायला मिळतोय। ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात तेव्हा टायन्स आवाज दम जातात आणि ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होत नाही त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात। लागला तर आबाद नंतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण मैदानामध्ये पुन्हा एकदा रिप्ले पाहायला मिळालाय समीर वेंगुर्लेकरचा चेंडू पळतो
दोन चेंडूंचा खेळ समाप्त, चार धावा धावफलकावर। बॅकफुटला जायचं होतं, लांबून खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पाबळा चेंडू थोडासा आतमध्ये आलाय। तीन चेंडूंचा खेळ समाप्त, चार धावा धावफलकावर। रवी तुळसकरनं आपल्या अनुभवाची तिजोरी बाहेर काढली आहे आणि एका नवदीप सिताराला रोखून ठेवायला सुरुवात केली आहे। समीर वेंगुर्लेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आघाडीचा खेळाडू आपण पाहतोय, तेजोबल सीतारा सारखा लढाव लागेल तो खेळाडू मैदानावर। बैठक फटका, घुटना टेगर सिक्सर देख, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेगर सिक्सर देख। पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळायचं होतं, फटके तसेच टोल व्हायचे होते। डाव्या हाताचा कृष्णा सातपुते मैदानावर खेळतोय काय हे चित्र निर्माण झाले मैदानावर। सर कृष्ण सातपुते सारखी खेळी करायला सुरुवात केली मैदानावर समीर वेंगुर्लेकर। दहा धावा धावफलकावर, 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतो। एक तेरी और एक मेरी ही रणनीती रंगली आहे मैदानावर। मोठा फटका मैदानावर, कबरच्या डोक्यावरून खेळलाय। 283 चेंडूच्या मागे नो मॅचला मी चेंडू विसरला होता। परतीची पेक एक धावसंख्येची बोल जोखमी धावसंख्येकडे वहिले आहेत आणि या दोन धावेने सांख्यिक धावपलक धावपलकावर। बिनबाद 12 हा लेखा जो का आपण पाहतोय 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना। सोडली आहे आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं, तो निक ब्रिटो आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय। मानशिश्वर एनकडनं सुरुवात केली रवीनं रविवर झालं आक्रमण। 12 धावा धावफलकावर हा लेखा जो का आपण पाहतोय। बारा धावा धावफलकावर निक सज्ज झालाय। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, पंच दोन हा समाधान करत आहेत, स्वेर चेंडूचा इशारा करतायत। अवंतच्या स्वरूपात एक या धावसंख्येकडे सांघिक धावपलक धावपलकावर। 13 धावा धावपलकावर, यानंतर मेगा फायनलचा सामना असेल, साळगावकर बंधूंची लढत असेल, बाबूराव साळगावकर आणि तुषार साळगावकर ही लढत असेल, ही मालकांची आणि कर्णधार प्रतीक गवंडे आणि तेजस सुलेकर ही लढत असेल। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्यात राधाकृष्ण पेंडणेकरचा प्रयत्न। एक धावसंख्येची पाऊल स्वतःला सावरलंय सुरेखरित्या समीर वेंगुर्लेकरनं आणि दुवीर धावसंख्येकडे पाऊल या मैदानावर। तिसरी धाव घेण्याचा इरादा आणि जवळजवळ या मैदानावर साई परपला नमस्कार करावा लागतोय की काय। साई परप बॅक टू द पॅव्हिलियन, अति मोह या मैदानावर। सांघिक धावपलक धावपलकावर, 15 धावा धावपलकावर। ज्या खेळाडूनं या मैदानावर अनेक षटकार टोळण्याचं स्वप्न बघितलंय आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याला दीपून वर्णी लावली आहे मैदानावर। उस्मान या नावानं प्रसिद्ध असलेला समीर जाधव नुस्टार आनंदवाड क्रिकेट संघाचा भरपूर क्रिकेट खेळतोय। आज बोतो वॉरियर्स वेगवेगळ्या संघाने भरपूर क्रिकेट खेळतोय, आज कार्य करावं लागेल। संधी मिळाली आहे मैदानावर, संधी भरपूर दिली तेजस जुवलेकरनं, त्या संधीचं सोनं नाही केलंयस, पण आज संधी समीर वेंगुर्लेकरनं दिली आहे। पुन्हा एकदा सांघिक धावपलक धावपलकावर, 15 धावा धावपलकावर हा लेखा चुका आपण पाहतोय। प्रतीक गवंडेनं हॅट्रिक केल्या मैदानावर, सलग तिसऱ्या वर्षी मेगा फायनलमध्ये प्रवेश आणि त्यानंतर तेजस जुवलेकर गेल्या वर्षीचा महाविजेता संघ ज्यानं करंडक उचलला होता या मैदानावर यूपीएलचा,
तो कर्णधार लढत असेल मैदानावर। सामना नंतर लगेच सुरुवात होईल। सर्व खेळाडू या मैदानावर मात्र एकत्र राहा ही कळकळीची विनंती आहे। समीर जाधव आणि समीर वेंगुर्लेकर दोन समीर मैदानामध्ये नेक संच झालाय। धावतीच्या स्वरूपात साई परमागारी परतला। खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढलाय मैदानावर। प्रतीक कबड्डी वेगानं आलाय स्क्रीनवर। पहिल्या प्रयत्नात फ्रंबल झालाय। एकेरी धावसंख्येची पावलं दुहे धावसंख्येकडे स्क्रीन समोर आम्हाला पाहायला मिळतोय। टेस्ट क्रिकेटची उभरती पावलं ही आपल्याला पाहायला मिळत आहेत। मूर्ती लांब पण कीर्तिमान तन्मय पडवळ। कालचा दिवस या खेळाडूंना गाजवला पण नशिबाचे साथ नव्हते, थोडीशी वेळ खराब होते। पण तन्मय तुला पुढच्या वाटसाठी भरपूर शुभेच्छा आहेत। 17 धावा धावफलकावर 17-17 गती परिवर्तन या मैदानावर। समीर जाधव पंचांकडे काय बघतोय? चेंडू सुरेख पद्धतीचा होता, हास्य हसलाय मैदानामध्ये, त्याला समजलंय आपलं काय चुकी झाली आहे। संख्यिक धावफलक धावफलकावर 17 धावा धावफलकावर पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा होता। सुरेख गोलंदाजी मैदानावर, षटक क्रमांक या मैदानावर एका बाजूला चालू आहे। 1-2 दुसरं षटक प्रगती पथावर आहे। सुंदर गोलंदाजी निक ब्रिटोची आपण पाहतोय। 17 धावा धाव फलकावर मोठा फटका, बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा देखणारा फटका पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक वेगानं आला। एके धावसंख्येची पावलं ही जोखमी या धावसंख्येकडे वळले आहेत आणि जोखमी धावसंख्या सुरक्षितरित्या पूर्ण करत 2 या धावसंख्येनं 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय। 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 45 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावर। फ्रॉम कबड्डीवाडा संघाचा स्टार कास्ट सध्याच्या खेळाला तेजोमय सितारा म्हणून झळकला जरा। गोलंदाजीमध्ये सक्षम कामगिरी केली मैदानावर। समोर आहे उस्मान, आक्रमण करणं पसंत करतो जो समीर जाधव। खोलवर टप्प्या चेंडू बुजकाय टाकणारा चेंडू मैदानावर। आता लढत सख्या मैदानावर मित्रांची पाहायला मिळेल। समीर वेंगुर्लेकर आणि प्रतीक कबंडे एकेर धावसंख्येनं सांख्यिक धावपल धावपलकावर 20 धावा धावपलकावर। हलक्या हाताने घेऊन काढलंय चेंडूला, दिशा दिली आहे मैदानावर। एक या धावसंख्येवर समाधान मानलाय। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सहज दुसरी धाव पूर्ण केली आहे। 2 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलक धावपलकावर 22 धावा धावपलकावर स्पर्धेचं प्रथम पारितोषिक उपदान मित्र मंडळाकडून रोख रक्कम 3,000 रुपये व सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतो। SS स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय सदानंद धुरी याचकडून सुंदर अशी ट्रॉफी। SS स्पोर्ट हा ब्रँड बनलाय मी म्हणे पूर्ण महाराष्ट्र गोवा राज्यामध्ये। त्याला दाद द्यावी लागेल, छोट्यातून सुरुवात केली आणि जवळजवळ या ठिकाणी मात्र सुरेख योग्य दरात। सुंदर चेंडू या ठिकाणी, खराब चेंडू होता, सुंदर फटका पाहायला मिळाला। सुरेख क्षेत्ररक्षण मूर्तीलान कीर्तिमान तन्मय पडवळचा। उस्मान भाई आ जाओ, चुकीचा निर्णय। समीर जाधव बॅक टू द पॅवेलियन।
आडव्या बॅटचा फटका डीप ऑन द कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. डीप ऑन द कार्पेटच्या फटक्यावर एक धाव सहकार सांख्यिक धावफलकावर 24 धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगती पथावर मॅच बदमावी लागेल बाई त्याला. प्रत्येक गवंडीनं कम बॅक केलंय धावजीतच्या स्वरूपात. समीर जाधव माघारी परतलाय. अजून एक दे दणादण येणं बाकी आहे. आज स्टायलिश खेळाडू जयराम परब येणं बाकी आहे. तगडे खेळाडू येणं बाकी आहेत. शंकर परब रफ्तार येणं बाकी आहे. आडव्या बॅटने फटका टोळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी प्रत्येक गवंडीची 24 धावधाव फलकावर. टीम मॅनेजर पोहोचले एमरोज अराउंड. आडव्या बॅटने पटका हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप पलंद कार्पेट पद्धतीचा क्षेत्ररक्षक आला अनेक स्क्रीन वर. प्रतीची बेक एक धावसंख्येला एक्झिबिशन मॅच मैदानावर. बेस्ट ऑफ टुर्नामेंट रेस्ट ऑफ शहर वेंगुर्ला हा सामना या मैदानावर पाहायला मिळतो. एका बाजूने विचार केला ग्रामीण क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूने नगर पंचायत क्रिकेट संघ. ही लढत मैदान आपण पाहतोय. हे संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये झुंजतायत आणि ती झुंज या मैदानावर या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. सांख्यिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. 25 धावपलकावर कोणाची वर्णी लागली आहे? युवा खेळाडू निक ब्रिटो 12-20 धावा हे समीकरण आहे. 12-20 कर्णधार लढत करतोय. मैदानावर समीर वेंगुर्लेकर अभिषेक साळगावकर नाराज आहे कारण त्यांना जवळजवळ तोंडाजवळ सामना हिसकावून घेतला. ऐन मोकळ्या क्षणी तेजस जोलेकरनं झालेली चूक या मैदानावर आज नाराजीनं खेळतोय. थोडा निक सज्ज झालाय. मानशेश्वर एन कंड आडव्या बॅटनं फटका डीप मिड विकेटला या ठिकाणी 2 चेंडूवर पोहोचेपर्यंत सुरेख या ठिकाणी फटका सजवला मैदानावर. 4 या धावसंख्येची खूण 85 आहेत. 4 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलक धावपलकावर 29 धावफलकावर. अकरा चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 11-16 सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ चेंडू पुन्हा एकदा वन बाउंड सी मारेषेबाहेर 4 धावांसाठी. चौकरींची लयलुटला सुरुवात केली आहे. फटके बाज अतिशय बैठक फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर खेळाचं विरण मैदानावर. एक्झिबिशन मॅच मध्ये कर्णधार पद माझ्या खांद्यावर. अरे का केलं गेलं मला कर्णधार. रेस्ट ऑफ शर वेंगुर्ला संघाचा कर्णधार लढत करतोय. एकुमेकची समीर वेंगुर्लेकरनं 4 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलक धावपलकावर 33 धावपलकावर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फुलटॉस चेंडू या मैदानावर. राधाकृष्ण पेंडणेकरचे शर्तीचे प्रयत्न मैदानावर अपुरे पडले आहेत. तेजस जोलेकर नाराज आहे पण तेजस जोलेकर अजून एक मॅच आहे. नऊ चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. मोठा फटका ओव्हर फिश पद्धतीच्या चेंडूवर आक्रमण केलंय. फटका या मैदानावर शर्तीचे प्रयत्न. टायांचा आवाज करूया प्रत्येक गवंडेसाठी. संघासाठी ही मॅच वाचवली की काय प्रयत्न होतोय. दीपू गिर नकार देतोय. समीर वेंगुर्लेकर आक्रमक झालाय. 8-11 आज चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. आजची स्पर्धा संप संपदेचा दिवस. उद्या पुन्हा दिमागात सुरुवात होईल. शिरोडा गावामध्ये गिरोबा स्पोर्ट मित्रमंड आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून 24,444 33,333 रुपयाची एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षण असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न होता. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावपलक धावपलकावर 35 धावपलकावर. धावा या कशावर प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. एक धाव किती महत्वाची आहे ती समीरला माहिती आहे. एक धाव किती महत्वाची आहे ते अभिषेकला माहिती आहे.
एक धाव कशी वाचवायची आहे ती माहीत आहे, त्याने अनुभवलंय मैदानावर तो तेजस जोवलेकर आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवर। स्वैर चेंडूचा शब्द पंचांचा स्वैरच्या स्वरूपात सांघिक धावपलक धावपलकावर 36 धावा धावपलकावर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावर 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता। 7 चेंडू 9 धावा, मॅच कधी संपली असते। प्रतीक गवंडेनं जो षटकार अडवला त्यावर पुन्हा मॅच बनली। मी म्हणेन बेस्ट ऑफ ग्रामीणसाठी पंचांकडे पाहिजे साठी मैदानावर अपील केलं होतं। 6 चेंडू विजयासाठी 9 धावा, बघूया फिरकी येतोय की तेजस जोलेकर येतोय की अजून कोण। गोलंदाजी कोणाकडे असेल? सुरेश मांजरेकर वेगावर स्वार होऊन टाकणार गोलंदाज उभा दंडा एक्सप्रेस। मूर्तीलान कीर्तिमान तन्मय पडवळ तेजस जोलेकर फिरकीचा जादूगार पसंत केलंय सुरेश मांजरेकरला। 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता। 6 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे। बॅट चल की शिकट अपाटवायला भेटतो आडव्या बॅट न फटका चेंडू चव चव सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी। 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता। मोठा फटका बैठा फटका टोलवला आहे पण फटका या मैदानावर फसला। सेफ बॅट स्क्रीन वर प्रतीक गवंडे 4 चेंडू विजयासाठी 5 धावा। नितीन राणेची वर्णी मैदानावर। मॅचला सांघिक धावपलक धावपलकावर 40 धावपलकावर 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता। नितीन राणेची वर्णी लागली आहे। मॅच पुन्हा एकदा तशीच बनते की काय? सूर्य फायटर विपक्ष मैदानावर मॅच चालू होती बीपीएस सुकटणवाडी, तशी मॅच होईल की काय? जल्लोष तेजस सोलेकर करेल की काय? आलेली वेळ फुल टॉच या मैदानावर चेंडू या मैदानावर क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू 4 या धावसंख्येसाठी। तीन चेंडू एका धावसंख्येची आवश्यकता। पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर गडीबाद, त्यानंतर चौकार। सुंदर गुंडलेकर आमच्यावर ओमकार मर्य जोडलाय।